शहर विकास आघाडी आणि मँचेस्टर आघाडी या दोन्हींची मिळून ताराराणी आघाडी स्थापन करण्यात आली आहे त्याचबरोबर नगराध्यक्षपदासह बासष्ट जागा लढवणार असल्याचं आमदार सुरेश हळवणकर यांनी सांगितलंय पूर्वाश्रमीची शहर विकास आघाडी आणि मँचेस्टर आघाडीची मिळून ताराराणी आघाडी बनली आहे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षांसह बासष्ट जागा लढवित असल्याचं सांगत आमदार सुरेश हळवणकर यांनी संयुक्त उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये भाजपच्या एकोणचाळीस तर तारा आघाडीच्या तेवीस उमेदवारांचा समावेश आहे तर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सौ अलका अशोक स्वामी या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत यंदा प्रथमच भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येनं निवडणूक रिंगणात उतरली आहे दोघांनीही ताकदीचे उमेदवार दिल्यानं हे निश्चितपणे निवडून येतील ही निवडणूक जनतेच्या प्रश्नासाठी असून जनतेनं जर सत्तासूत्र सोपवल्यास प्रलंबित योजनांसह विकासाच्या योजना निश्चितपणे पूर्णत्वास नेऊ जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही शिवाय पाच वर्षात जनतेला पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही या निवडणुकीत भाजप आणि आणि आघाडीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जागा वाटपाबाबत बोलताना आमदार हळवणकर यांनी काही कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय पण मोठं लक्ष साधताना काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात पण अशा कार्यकर्त्यांना भविष्यात निश्चितपणे न्याय दिला जाईल तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ अलका स्वामी यांना न भूतो न भविष्यती असा विजय होऊन त्या राज्यातील एक नंबरच्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वासही व्यक्त केला आहे